नमस्कार सगळ्यांना नमस्कार। आज आहे ना, आज शिवान्य आणि हा परवा दुपारी शाळेतून घेऊन आलो होतो आणि तसा तर तुम्हाला तर व्हिडिओ आलाच भावाने मोहिनीनं, पण काय झालं अचानकच सर लोकांनी फोन केले आपल्याला आणि म्हणले आज दुपारून तुम्हाला सुट्टी दिलेली आहे पोरांना, आणि मग आता आपल्याला माहिती बी नव्हतं, पण इथं जाणार यांनी सांगितलं की आज दुपारी पोरं सोडणार आहेत घरी। मी बी आता चेकित झालं, म्हणलं कमून सोडणार आहेत बाबा, आपल्याला काय माहिती नव्हतं काय नव्हतं, पण नंतर मग कळलं की आज आपल्या आपलं म्हणजे जत्रा आहे आपल्या गावात खंडोबाची, आणि हो म्हणलं लक्षात आलं बरं झालं। मग निवेदन केलं, म्हणलं चला पोरी घेऊन येऊ, आणि मग बायकोला घेऊन आपलं मोठ्या चांद्रा गाडीत मग घेऊन जाऊ। तर आज जत्रा म्हणजे पहिल्याच वर्षी आपली भरली होती, म्हणजे चालू वर्षीच, आणि भरपूर असं मोठं मंदिर म्हणजे आपलंच मग गावकऱ्यांनी मस्तपैकी असं म्हणजे वर्गणी करूनच मग ते मंदिर बांधलं। पहिलं म्हणजे आपलं छोटंसं असं मंदिर होतं, आणि आता चांगलं मोठं मंदिर बांधलंय। तर चला म्हणलं मग आज खंडोबाचं दर्शन बी होईल। आता भरपूर भावा बहिणींच्या कमेंट आल्यात, दाजी खंडोबाच्या दर्शनाला जावा पूनमताईला घेऊन। बरं चालतंय म्हणलं नक्कीच, तर तुमच्या पूनमताईच्या आयडीवर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ येईल। तर आता बायकोनी काय केलं, 2 दिवस झालं मॉडल झाली, आता व्यायामाला सुरुवात केलेली आहे। आणि ह्याच्या आधी नव्हती काय करत, याच्या आधी व्यायाम करत होती तू, असं काय नाही, पण आता चांगलंच म्हणावं घेतलंय व्यायामाचं। थोडा थोडा करत होती, लय नव्हती करत। हा तर तालुक्याला जाऊन म्हणलं चला बायकोसाठी मस्त पैकी व्यायामासाठी ड्रेस घेऊन यावा, त्याशिवाय बायको काय। आता नाही, मागच आणलेला आहे ड्रेस, ज्या वेळेस आपण मशीन आणली ना त्याच्या 15-20 दिवसांनी ड्रेस आणलेला आहे। तसं तर बायकोनी दाखवलाय तुम्हाला ड्रेस हा, तर म्हणजे व्यायाम भारी होतो ना असे कपडे घातल्यानंतर। आता तसं गाऊन म्हणा साडीवर म्हणा, तर आपण गावठी म्हणजे बदल केलाय की आपण, असं काय नाही, आणि अजून बदल करणार आहे दाजी, पण त्याला कसं आहे आता जरा आपलं बंगल्याचं काम चाललंय ना, मग सारखे कपडे बदलावं लागते यात, पण एकदा दमल्यावानी होते रोजची रोज मी म्हणतो लय नाही बरं का, पण एक तासभर जरी व्यायाम केला ना तरी बायकोची तब्येत कमी होऊ शकते। आता काय झालं एवढ्यात जरा ही वाढलंय जरा, आहे ना बघावर नीट नाटक तुम्ही वाढलंय का नाही, तिचं हाय पहिल्यापासूनच तेवढंच हाय, म्हणजे पहिल्यापासून माझी लेकर बाळ झाल्यापासून। हा मग आता ती ज्या वेळेस डिलिव्हरी ज्याची आवश्यकता होती बायकोला, म्हणजे बाबा जी डिलिव्हरीत म्हणजे काय करतात म्हणजे शेक घेतात, बाकीचे अजून काय जे पाहिजे होतं तिथे वेळेस आपल्याला बायकोला कोण बघाय नसल्यामुळं पाहिजे ते म्हणजे काय असं म्हणजे भेटलं नाही तिला होय। आणि मग आता ते त्रास व्हायला लागला बायकोला, त्याच्यामुळं हवा शिरली डायरेक्ट। लय बोलाय ना का घरी लावू मला, मीच बोलतोय बाबा बहिणी बरोबर, तुला कुठं बोलायला होतोय मी रो। पण आता 3 मुली झाल्यात आपल्याला, आणि तिन्ही मुली झाल्या, तिन्ही डिलिव्हरीला बी तिची लय म्हणजे अपघात झाली, लय त्रास झाला। आता होती आपली मामी सासूबाई, पण आता त्यांच्या माग त्यांचे काम आणि लांब तान तर तुम्हाला तर माहिती आहे, म्हणजे कसं आवी जरा लहान होता त्याला एवढं कळत नव्हतं, आणि मग त्याला कोण बघणार त्या दृष्टिकोनातून मामी काय आपली इथं राहिली नाही डिलिव्हरीच्या वेळेस, आहे का नाही, त्याला म्हणजे लय लक्ष द्यावं लागतं, गार पाण्यात हात नाही घालायचा गरम पाणी। तसं तर दाजीने आता जेवढं होईल, आता आपण कसं पडलो गडी माणूस पडलो, आणि आपल्याला काही एवढं म्हणजे त्यातली माहिती नाही कुठं काय नाही, तसं तर म्हणजे आता आपण साथ देण्याचा प्रयत्न केला भरपूर असा, पण दाजी गड्या माणसाने ही करणं सगळ्या गोष्टी करणं म्हणजे ते म्हणजे ही नाही तर त्याला लेडीजच संघ लागत्या,
एक दोन का होना पण लेडीज पाहिजे त्या वेळेस है का नाही? हो हो काय आता संध्याकाळचा लई टाइम नाही झाला बरं का? मस्त बघी जत्रा झाली, जत्रून आलो आणि जरा बसलो हा जत्रत तुम्हाला तर हिडू येईनच पाहायला असं काय डोंगरावरच गेलतो ना आपण जत्रेला। आता म्हणजे आमच्या गावात जत्रा किती भरतात भावांनो बहिणीनो? एक आपले पीर साहेबांची खाकी बाबा म्हणजे आपल्या जवळच अंतर इथून लई ते लई 1 किलोमीटर अंतर, परत आपल्या कोंगजाई देवीची ती आपल्या गावात नाही मोडत, शेजारच्या गावात मोडती, म्हणजे जिथं जे डोंगर आहे देवीचा त्या तिथंच आपली बाउंड्री संपत्ती, आणि दुसरी म्हणजे आपली नवला देवी खालत आपण दोन वेळेस तर गेलेलो इथं, आणि तिसरं म्हणजे आपल्या गावातले बरोबाची जत्रा असते, लई मोठी जत्रा असते जबरदस्त, त्याच्यात श्रावण महिन्यात आपल्या मारुतीचा बी भांडारा असतो गावात, आपल्या महादेवाचा बी भांडारा असतो सोमवारी, त्याच्यामुळं आपण तर पहिल्यापासूनच म्हणजे आपल्या गावात जेवढे बी म्हणजे कार्यक्रम होते जत्रा असली पुढं काय सण असला तर आपण नक्कीच प्रयत्न करतो दाखवायचा। कपड्याने सोपं पडतं बरं का व्यायामाला? हा आता हे कपडे म्हणजे कसं लुजर कपडे आहेत ना, म्हणजे कसं बी आंघोळ येत काय नाही काय नाही। हा तसं ती साडी ना म्हणलं ना कि मग गुटायचं। आणि आता इथून पुढं दादाजी भरपूर गावात व्हिडिओ काढणार इथून पुढं, इथून माग नाही एवढं बरं का काढला आपण व्हिडिओ, पण आता गावात काढणार इथून पुढं काय मुहूर्त बघितलाय का? नाही नाही इथून माग मुहूर्त नव्हता। हा दाजीचं गाव कसं आहे कळलं पाहिजे ना जनतेला बी, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे। मग दाजीचं गाव कसं हे जनतेला आपलं माहिती झालं पाहिजे। दाजीच माळ बघतात रोज, पण असं इथून माग आपण टाकलं बरं का व्हिडिओ, पण जर म्हणजे देवाला पाया पडा गेलेलं जत्रत, पण असं आता बऱ्याच भाव बहिणीचे कमेंट आले की जरा दादाजी तुमचं गाव जरा फिरून दाखवा, तसं मग मी इथून पुढं म्हणजे काय जर बाबा आपल्या गावात म्हणा कार्यक्रम म्हणा असलं म्हणजे मी व्यायाम करायचा होय तुझ्या वारसा पाहिलं का बाबा बहिणीनं? मला काय गरज आहे का व्यायामाची आता? आणि तसं तर तसं तर आपल्या मराठी शाळेत गावाची जी मराठी शाळा आहे त्याच्यात जर शाळेत कुठलं काय जर कार्यक्रम असल्यात असलं ना तर नक्कीच दाजीला आमंत्रण देतात, दाजी या आमच्या कार्यक्रमाला तर आपण जातो। मग इथून माग भरपूर असं म्हणजे बाबा शाळेतलं बी तुम्हाला व्हिडिओ टाकलेत आपण, पण अजून गावाचं व्हिडिओ टाकलेलं नाही तुम्हाला, तर नक्कीच इथून पुढे मिळते बघायला तुम्हाला। दमछाटी झाली पाणी देऊ प्या काय नव्हतं रे मला? नाही नाही आता काल चरली तर पाणी नाही पिली, दम लागल्यावर कधीच पाणी प्यायचं। हा बरोबर राहू ती काय आता दाजीचं डोकं जरा अलीकडे अलीकडे काय झालेलं आहे दाजी एखादा माणूस पुचकवून ठेव नाही बाबा। आता काय आज व्यायाम केलाय सायकलीवर, उद्या पाय दुखल्यावर करते का नाही काय माहिती व्यायाम? हा तुम्ही करायला लावायचा मला उठवून काय उठाय करायला लावायचा? हो दोन दणक देऊन उठले जमन का तुला? चालतय। हा नाही तर माझ्यावर पिसळायची जास्त अरे भूक लागली काय लागत दमल्यावर झालं ना आणि मग आता आळस आला म्हणजे भूक लागते झाला आजच्या पुरता एवढा सराव माझ्या मनात काय असेल ती बाकीचा उद्या। हा तर आपण देवाला गेलो होतो येताना पोरींना बी खायला घेऊन आलो तिथून आपलं लई नाही आणलं थोडं आणलं होय आता मला लाज वाटते बरं का ह्या कपड्यांनी।
पण आता तुम्हाला तर माहिती भावाना बहिणी ना सिटीत म्हणजे पुन्हा मुंबई पाठ पाठ दव्या मला टोटल असे कपडे घालतात का नाही मग त्यात काय लाजायचं भावांना बहिणींना नक्की सांगा तिला की बाबा हे कपडे घातली पाहिजे ना अशी तर शिवण्या आणि अपूर्व आल्यात गेलते तिकडे चला या मसाली भात भात कस काय लागा लागा कमीच दिला लागा भात पोरायचं नाही ना एवढा तर चला शिवण्याना अपूर्व खात्यान हाय का नाही खाल्ला म्हणजे आम्हाला दिला अर मग लय झाला जबरदस्त मग आमचं एवढाच बाग तस काही नाही त्यात काय लागते दवा नेमकं बायको तर लाजायच लागली बाबा ड्रेस बघ सवय लागूच तर एकदा सवय लागल्यावर घालीन पण दिहरीनेच लाज वाटते ना दिहरीच आहे तशी त्याच्यामुळं आता मी अशीन तुम्ही अस कस वाटतय बरं ती कस आता मी तर लय प्रयत्न केला शिवण्यास लागली एम करा होय शिवण्या शिवण्याला विचारते शिवण्या म्हणली ना घाल तर घालीन शिवण्या घालू का ही कपडे कसले ही आगातली भारी वाटतात का पॅन्ट शर्ट राहुंदी बर राहुंदी म्हणते शिवण्या तर ठेवती हॅलो मेरा टेलिफोन नंबर कहो लिखो अपने दिल पर पण दहा जणांनी सोबत राहा असा गावती रानटी रानटी म्हणजे ओ माझा हॅन्डसम म्हणजे त्याला कसं जरा ही पाहिजे ना भारी राहायला पाहिजे नाही तरी सोट बोट पण मी भारी दिसते ना तू दिसते बाबा पण जरा मी आधी जरा आई होती उद्या वेळ मला उठव बर का मला चालतंय उठव बाबा नक्की कुठे गिरी अपरवा अरे इकडे घरात घर लागतंय चला घरात पूनम चले अपरवा पूनम ये पोऱ्यांना खायला आणलंय मस्त पैकी तुला नाही खायचं का बर तर अयो हा दारात दिसायला लागला काय लागा इथं तर आता भावाना बहिणीनं बरं का तुम्हाला आहे ना मागच्या कॅमेरा दाखवतो तर गुडीशेव आणली होती ह्याच्यात काय आणलं पांढरी गुडीशेव बिळपिळ नाही आणली होईल का हा चिवडा तर केलेला आहे आपण त्याच्यामुळे नाही आणणं असं आणली पांढरी गुडीशेव आणि लाल गुडीशेव असं होय का खा 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 आणि हो का भात दिलेला आहे वहिनीने दोघांसाठी आमच्या तर आपला भरपूर असा म्हणजे स्वयंपाक बी आहे तर चला भावानं बहिणीनं मस्त पैकी असं जरा आता बायको तर बसली तिकडं मशीनवर जाऊन मग कवाशी किती काय माहिती तर चला मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये बाय बाय सगळ्यांना